व्हिडिओ खाली टीचर सपोर्ट नावासमोर लाल कलरमध्ये जे सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। नमस्कार मित्रांनो, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे। ती वाढ कितीने झालेली आहे आणि आपल्याला ती केव्हा मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सध्या बघा व्हिडिओखाली जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्या सबस्क्राईबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर समोर एक बेलसुद्धा दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा, ज्यामुळं आपल्याला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर मित्रांनो, या GR चा आपण थोडक्यात आढावा घेऊया। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2018 सुधारणा करण्याबाबतचा हा निर्णय आहे। हा जो निर्णय आहे हा 16 ऑक्टोबर 2018 निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2018 सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर 139 वरून 142 करण्यात यावा। दिनांक 1 ऑक्टोबर 2018 सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी। दिनांक 1 जानेवारी 2018 ते 30 सप्टेंबर 2018 या 2 महिन्यांच्या कालावधीतील थकबाबीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील। तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे। आपण थोडक्यात पुन्हा एकदा बघूया। बघा मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे हा 16/10/2018 आहे। राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ झालेली आहे। 1 जानेवारी 2018 139 वरून तो 142 गेलेला आहे, म्हणजेच 3% वाढ झालेली आहे। त्याचबरोबर ऑक्टोबर 2018 म्हणजेच पेड इन नोव्हेंबर 2018 या वेतनात हा लाभ आपल्याला मिळणार आहे आणि 1 जानेवारी 2018 ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीमध्ये जो 3% वाढ झालेली आहे याची थकबाकी आपल्याला मिळणार आहे। पण ज्यावेळेस शासन निर्णय स्वतंत्र निर्णय काढेल त्याचवेळेस ही महागाई भत्त्याची रक्कम आपल्याला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढीसंबंधीचा हा शासन निर्णय होता। तर मित्रांनो, यासंबंधी आपल्या जर काही कमेंट असतील तर व्हिडिओखाली मांडा। हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।